नमस्कार, मी सोनाली लोहार प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक कविता सादर करते आहे. कवितेचं नाव आहे भिंत. एखादी अशी भिंत असते जिच्यावर काहीही लिहिता येतं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भिंती असतात. एखादी अशी भिंत असते जिच्यावर काहीही लिहिता येतं. उन्हं जर अतिरकी झाली की त्या सावलीत टेकताही येतं. मनाला येईल तो रंग द्यावा, निळा हिरवा केशरी भगवा कुठलाही. मनाला येईल तो रंग द्यावा, भिंतीची काहीच तक्रार नसते. आत फार काही जिरपलं नसलं तरी मग ती आपलीच वाटते. थोडे वासे आणि एक छप्पर, थोडे वासे आणि एक छप्पर म्हटलं तर तिचं घरही होतं. थोडे वासे आणि एक छप्पर म्हटलं तर तिचं घरही होतं. आत हलकी ओल जरी असली तरीही ते उबदारच वाटतं. अशा भिंती कधी माणूस होतात, अशा भिंती मग कधी माणूस होतात. आणि हात जोडले की देवही होतात. कसेही हात जोडा. अशा भिंती कधी माणूस होतात आणि हात जोडले की देवही होतात. पण मना मनात पसरत गेल्या मग विकारी धर्मही होतात. काय करावं या भिंतींचं, काय करावं या भिंतींचं, अहो ते तुम्ही आम्हीच ठरवायचं असतं. काय करावं या भिंतींचं, अहो ते तुम्ही आम्हीच ठरवायचं असतं. कारण अभंग असो वा शेरोशायरी, कारण अभंग असो वा शेरोशायरी, शेवटी ते सात सुरातच तर गायचं असतं. म्हणूनच ना कधी भिंत बनावं, म्हणून बघावं. म्हणूनच ना कधी भिंत बनावं आणि सगळ्याच रंगात रंगून बघावं. म्हणूनच ना कधी भिंत बनावं आणि सगळ्याच रंगात रंगून बघावं. अहो ज्ञानोबानं हलवलीच होती ना तिला, अहो ज्ञानोबानं हलवलीच होती ना तिला. मग आता आपणही थोडं हलवून बघावं, मग आता आपणही थोडं हलवून बघावं. कशी वाटली नक्की सांगा. जय हिंद.